मुसळधार पाऊस वेगवान वारे याच्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या अनेक नौकांनी आजूबाजूच्या किनारपट्टीवरती आश्रय घेतला आहे यामुळेच मत्स्य उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून मत्स्य विक्री केंद्र सध्या बंद अवस्थेत आहेत मात्र असं असताना किनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या मच्छींना चांगला दर मिळत असून त्यांचे भावसुद्धा वधारलेले आहेत जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसानं विश्रांती घेतली होती त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागली असताना आज तीन दिवसांपूर्वीपासून मुसळधार पावसानं जिल्ह्याला चांगलंच झुडपून काढलंय पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली आहे तर पावसाचा परिणाम समुद्रामध्येही जाणू लागलाय हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर चार दिवसांपूर्वीच मासेमारीसाठी गेलेल्या नौका किनाऱ्यावर आश्रयाला आल्या आहेत खोल समुद्रात उंच लाट उसळत असल्याने मच्छीमारांना मासेमारी करणं अवघड झालंय त्यामुळे मच्छीमारांनी नौकांसह किनाऱ्यावर आश्रय घेतलाय त्यामुळे मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे यामुळे रत्नागिरी शहरानजीकच्या मिरकरवाडा बंदरातील मत्स्य विक्री केंद्र सुद्धा बंद झाली आहेत श्रावण महिना सुरू असल्याने मत्स्य खवय्यांची संख्या जरी कमी असली तरी सुद्धा अन्य अनेक मत्स्यप्रेमी मच्छी खरेदीसाठी मिरकरवाडा बंदरात दाखल होत आहेत त्यांना मात्र रिकाम्या हाती परत जावं लागतंय तर किनाऱ्यालगत मासेमारी करणाऱ्या नौकांमुळे मात्र उपलब्ध होणाऱ्या मच्छीला सोन्याचा दर आला आहे पापलेट सहाशे रुपये किलोने तर बोंबील दोनशे रुपये किलोनं विक्रीला जात आहे